नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर रवी मराठी। गलगंड किंवा गालफुगी हा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा आजार असून तो पूर्ण जगभरात दिसून येतो। गलगंड किंवा गालफुगी या आजारामध्ये लाळ ग्रंथीला सूज आलेली असते। हा आजार साधारणतः 5 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतो, परंतु कोणत्याही वयोगटातील लोकांना हा आजार होऊ शकतो। साधारणतः 9 महिन्याच्या आतील बाळांना हा आजार सहसा होत नाही। स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा आजार जास्त प्रमाणामध्ये आहे। काय आहे हा गलगंड किंवा गालफुगी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याची लक्षणं, कारणं आणि उपाय। तुम्ही चॅनल जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन वैद्यकीय व्हिडिओ बघण्यास मिळतील। तसेच बेल आयकॉन या बटणाला प्रेस करा, तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। गलगंड किंवा गालफुगी याला मम्स असेही म्हणतात। हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे। या आजाराला कारणीभूत असणारा विषाणू म्हणजे RNA मेक्झोव्हायरस पॅरोटायटिस। या आजाराचा संचयन काळ म्हणजे विषाणू शरीरामध्ये प्रवेश केल्यापासून ते लक्षणे दिसण्यापर्यंतच्या काळाला संचयन काळ म्हणतात। या विषाणूचा संचयन काळ साधारणतः 18 दिवसाचा असतो। या आजाराचा प्रसार प्रत्यक्ष रोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर, त्याचबरोबर रुग्णांनी वापरलेल्या वस्तू तसेच रुग्णाच्या शिंकणेद्वारे, खोकल्याद्वारे हा आजार निरोगी व्यक्तीला होऊ शकतो। गलगंड किंवा गालफुगीची लक्षणे, याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत। लाळ ग्रंथीला सूज आणि वेदना। रुग्णाच्या एक किंवा दोन्ही बाजूच्या लाळ ग्रंथीवरती सूज येते, त्याचबरोबर वेदना असतात, मानदुखी, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात। ताप किंवा ज्वर, रुग्णामध्ये साधारणतः 104 डिग्रीपर्यंत ताप येतो। गालाच्या व कानाच्या मुळावरती ही सूज असते, त्यामुळे त्वचा ताणली गेलेली असते, परिणामी रुग्णास तोंड उघडण्यास त्रास होतो। ही लक्षणे साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये नाहीशी होतात। मोठ्यामध्ये हा आजार फार गंभीर स्वरूप घेऊ शकतो। उदाहरणार्थ पुरुषांमध्ये अंडकोशाला सूज येते किंवा स्त्रियांना अंडाशयाला सूज येते। गलगंड किंवा गालफुगी याचे निदान, बाह्य लक्षणावरूनच या आजाराचे निदान होते की ह्या रुग्णाला गलगंड किंवा गालफुगी झालेले आहे। उपचार, तसा हा आजार हा आपोआप बरा होणारा आजार आहे। काही रुग्णांना दुय्यम संसर्गजन्य जीवाणूंचं होऊ नये म्हणून अँटीबायोटिक दिले जाते। ताप कमी करण्यासाठी पॅरास्टामॉल नामक औषध दिले जाते। वेदना कमी करण्यासाठी औषध दिले जातात। ह्या आजाराचा प्रतिबंध म्हणजे MMR नावाची ही त्रिगुणी लस त्या मुलाला टोचली जाते। MMR म्हणजे मम्स, मिझल, रुबेला या 3 लसींचं एकत्रित करून त्रिगुणी लस बनवली जाते। ही लस त्या मुलाला 2 टप्प्यामध्ये चालते। पहिला डोस जो आहे हा बाळ झाल्यानंतर 1 ते 1.25 वर्षापर्यंत दिली जाते। तसेच 5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर हा MMR दुसरा डोस दिला जातो। आज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा, तुमचे कमेंट्स पाठवा। नमस्कार।